शिर्डी शिंगणापूर दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या चौघा तरुणांपैकी समाधान जोरे याचा मंगळवारी मुळा नदी पात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्यानं याबाबत राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नाशिक जिल्ह्यातील फुलेनगर पेठ रोड या भागातील समाधान शिवाजी जोरे, प्रशांत भरत सोनवणे, महेंद्र मच्छिंद्र लोंढे, किशोर राजाराम लहांगे हे चौघे तरुण मंगळवारी मोटारसायकलवरून दर्शनासाठी आले होते. मंगळवारी साईबाबांचं दर्शन घेऊन शनिशिंगणापूरकडे जाताना त्यांनी रस्त्यात दारू पिऊन जेवण केलं. जेवण केल्यानंतर पुढं जाणं शक्य नसल्यानं ते मोटरसायकली घेऊन मुळा नदी पात्रात उतरले. नदीपात्रात पाणी साठलेल्या खड्ड्यात प्रशांत सोनवणे घसरला असता त्याला समाधान जोरे यानं पाण्यातून बाहेर ओढून काढलं. त्यावेळी सोनवणे वाळूवर झोपला असता समाधान पाण्याकडे गेला. त्याचवेळी इतर दोघे महेंद्र लोंढे आणि किशोर लहांगे हे मोटरसायकलीवर निघून गेले. समाधान दारू पिलेला असल्यानं आणि वाळू उपशामुळे मोठमोठी खड्डी पडलेली असल्यानं तो पाण्यात बुडाला. संध्याकाळी 5 वाजता वाळूत पडलेला प्रशांत सोनवणे याला कोणीतरी उठवलं. त्यानं इकडं तिकडं बघितलं, जवळपास कोणी नसल्याचं बघून तो मोटरसायकलवरून नाशिककडं निघून गेला. गावाकडं गेल्यानंतर त्यांना समाधान जोरे घरी आला नसल्याचं कळालं. जोरे याचे नातेवाईक आणि मित्र यांनी मुळा नदी पात्रात येऊन शोध घेतला असता समाधानचा मृतदेह मिळून आला. याबाबत गणपत जोरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह 3 दिवस पाण्यात राहिल्यानं कुजण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यानं मयताच्या नातेवाईकांना ताटकळत राहावं लागलं. तो पाण्यात पडून इथं मृत आढळला त्याच्यावाला राहुरीला. इथं नदीमध्ये तुमच्या इथल्या राहुरीच्या तिकडे कशासाठी आले होते ते परवाच्या दिवशी त्यांच्या मित्रांवर देवदर्शनासाठी इकडे आले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला निरोप मिळाला का बा असा असा अपघात झालेला आहे, त्यांच्या मित्रांना कळलं का बा त्याचा बेपत्ता आहे, तर त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो. मग काल संध्याकाळी इथं 6 वाजेपर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही त्या स्पॉटवर गेल्यानंतर तिथं आम्हाला त्याचे बूट वगैरे आणि बॉडी सापडली तिथं पाण्यामध्ये. तर मग त्यानंतर मग ती बॉडी पोलिसांकडे गेलो आम्ही, तिथे रिसर कमलपणा दिली त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर आम्ही मग ती बॉडी काढली पोलिसांच्या मदतीने आणि नंतर इथं आणलेलं आहे PM ला. आता तर जवळजवळ कालपासून रात्री 9 वाजेपासून बॉडी इथे टाकलेली आहेत. आम्ही सकाळपासून वेट करतो आहे डॉक्टरांची, पण डॉक्टर काही अजून उपलब्ध होती नाही. आता साधारणतः 12 वाजले. अशी अशी अडचण इथे निर्माण झालेली आहे आम्हाला. डॉक्टरच्या अभावी असं PM काही वेळेवर होत नाही. आणि आता इथून आम्हाला चांदवडला जायचं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तिथूनही आमचं गाव 10 किलोमीटर आहे शिरसाणं म्हणून, तिथं आम्हाला ही बॉडी घेऊन जायची. अंत्यविधीला 5-6 वाजतील जायला. म्हणजे कालपासून 9 वाजेपासून बॉडी टाकलेली, तर आता तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याचा अंत्यविधी होणार. आणि बॉडीची कंडिशन तर तुम्ही बघितलीच काय परिस्थितीमध्ये ती बॉडी आज. उंदराणी पाय खाल्ली, हां उंदराणी वगैरे पाय खाल्लेली किंवा या अशा सगळ्या जखमा किंवा बॉडी सुजून गेलेली ती ब्लास्टही होऊ शकते 1-2 तासामध्ये. एखाद्या अशी परिस्थिती आहे आत्ताची. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे हे करतायत. C24 साठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद, राहुरी.